नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज आपण पुन्हा महाराष्ट्रातले हवामान अंदाज जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, बघा, महाराष्ट्रातील प्रत्येक राज्यातील गावातील बातमी आज तुम्हाला मी सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम मित्रांनो, या भागात बघा, नाशिक जिल्ह्यावासियांच्या हुडहुडीमध्ये आणखी वाढ होणार। नाशिक जिल्ह्यावासियांसाठी हुडहुडी आणखीन वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून आला आहे व पारा आणखी घसरण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये हुडहुडी वाढणार आहे मित्रांनो, आणि आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो। पारा आणखी घसरण्याचा अंदाजही हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यात हुडहुडी वाढणार आहे असा अंदाज आला आहे। तसेच हवामान विभागाचा हा अंदाज पाहता शहर आणि जिल्हावासियांसाठी हुडहुडीमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहे। तर मित्रांनो, शहर आणि जिल्हावासियांच्याच मध्ये हुडहुडी आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहे। तर मित्रांनो, सध्या सकाळपासूनच हवेत गारठा हा राहत असून सायंकाळनंतर गारठ्यात वाढ होत आहे असे आपल्याला निदर्शनातही येत आहे। हुडहुडी आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। तर सध्या सकाळपासून हवेत गारठा राहत असून सायंकाळनंतर गारठा वाढत आहे। राज्यात गुरुवारी तारीख 24 सर्वच कमी 8.8 अंश सेल्सिअस तापमान नोंद गोंदियामध्ये झाली होती। तसेच नाशिकमध्ये बुधवारच्या तारीख 13 तुलनेत गुरुवारी तारीख 24 कुंचित किमान तापमानात चढ उतार होऊन 9.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते। हवामान विभागाने शुक्रवारी तारीख 25 आणि शनिवारी तारीख 26-9 तर रविवारपासून तारीख 27 पुढील 3 दिवस 7 अंश सेल्सिअस इतके तापमान राहण्याचा अंदाज वर्तवला आहे। तर मित्रांनो बघा, शुक्रवारी तारीख 25 आणि शनिवारी तारीख 26 आणि तर रविवारपासून तारीख 27 पुढील तीन दिवस अंश सेल्सिअस इतके तापमान राहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। तर मित्रांनो, या भागातल्या नागरिकांसाठी म्हणजे जिल्हावासियांच्या हुडहुडीमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्हे दिसत आहे। सोबतच किमान तापमानाच्या सोबत कमाल तापमान येत्या 2 दिवसात 31 तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी 30 तर मंगळवारी 1 तारीख 29 अंश सेल्सिअस इतकी राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून अंदाज आला आहे। हवामान विभागाचा हा अंदाज पाहता शहर आणि जिल्हावासियांच्या हुडहुडीमध्ये आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहे। सध्या सकाळपासून हवेत गारठा राहत असून सायंकाळनंतर गारठ्यात वाढ होत आहे। आताच्या थंडीचा उपयोग गव्हाच्या वाढीसाठी होणार असला तरी द्राक्ष आणि कांद्याच्या वाढीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।